पनवेल निवडणुकीचा प्रचार संपायलाही काही तास उरलेले आहेत. असं असताना सर्व राजकीय पक्ष शेवटच्या टप्प्यातील प्रचार जोरदार करत आहेत. होम मिनिस्टर फेम आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर पनवेल निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात 36 डिग्री तापमानात खारघर कामोठे भागामध्ये रोड शो करताना दिसले. निवडणूक प्रचारात एक एक सेकंद देखील महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे ऊन सावली या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रचार केला तरच मतदार भरभरून मतदान करतील असं मत आदेश बांदेकरांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. पनवेल महानगरपालिका निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. 36 डिग्री तापमान आहे. अशा तापमानामध्ये देखील महाराष्ट्राचे भाऊजी आणि शिवसेनेचे नेते आहेत ते प्रचार करत आहेत. पायी फिरत आहेत संपूर्ण ज्या इमारती त्या ठिकाणी. आदेशजी, तसं पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. काही एक तास उरलेला आहे, अशा परिस्थितीत 36 डिग्री तापमानात तुम्ही प्रचार करताय? नाही नाही, कसं आहे की लोकांना जर कायम सुखद गारवा पाहिजे असेल तर किती डिग्री टेम्परेचर असलं तरीसुद्धा आम्ही थांबणार नाही. शिवसैनिक कधी थांबत नाही. उन्हातानाची कसली पर्वा न करता कायम धावत असतो. आणि शिवसेना हा पक्ष कायम निवडणूक आली की निवडणूक लढवत नाही, किंवा निवडणूक आली की फक्त काम करतो किंवा दाखवण्यापुरतं काम करतो असं कधी होत नाही. तर वर्षाचे 12 महिने 365 दिवस 24 तास शिवसेना आणि शिवसैनिक हा नेहमी जागा असतो, कामं करत असतो, लोकांच्या न्याय किंवा न्याय मिळवून देण्यासाठी झटत असतो. प्रसंगी तुम्ही इमारतीमध्ये जातात, एक शिवसैनिक म्हणून जातात, पण तुमची जी इमेज आहे महाराष्ट्राचे भाऊजी म्हणून, लोक तुम्हाला कसं स्वागत करतात? खूप मनापासून स्वागत करतात. आत्तासुद्धा मी इथे आल्यानंतर प्रत्येक घरातनं औक्षण होत होतं आणि औक्षण करत असताना जणू काही आपल्या घरातलं कोणीतरी आलेलं आहे. आणि त्या भावनेतनंच त्यांना एक विश्वास आहे की या ठिकाणी ही जी निवडणूक आहे पनवेल महानगरपालिकेची निवडणूक, अशा वेळेला या निवडणुकीत सर्व शिवसैनिक लढत असताना कुठेतरी वेगवेगळ्या बातम्या सगळ्या वाचत असतात आणि अशा वेळेला एक आशीर्वाद मिळावा अशी भावना असते आणि सोबत आहोत आम्ही तुझ्या असं सांगणं असतं. त्यामुळे ती खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला माहिती आहे की ही निवडणूक किती गांभीर्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लढते आहे. आपणाला माहिती आहे की माझ्यावरती जबाबदारी आहे असं तुम्ही म्हणालात, पण पालकमंत्री ठाण्याचे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब अहोरात्र मेहनत घेत आहेत. आणि ही मेहनत कशासाठी आहे? उन्हातानाची पर्वा न करता सगळेजण रस्त्यावरती उतरले आहेत. ते केवळ पनवेल महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी. नक्कीच, ज्या पद्धतीनं शिवसेनेनं ही निवडणूक खूप गंभीरतेने घेतली आहे त्याच पद्धतीनं ही निवडणूक आदेश बांदेकर यांनी देखील गंभीरतेने घेतलेली आहे. पण 36 डिग्री तापमानामध्ये प्रचार करताना एक शिवसैनिक म्हणून किंवा एक प्रचारक म्हणून ते सगळ्यांसमोर जात आहेत, मतदारांसमोर जात आहेत, पण जे मतदार आहेत ते त्यांचं महाराष्ट्राचे भाऊजी म्हणून स्वागत करत आहेत. अजित मांढरे, झी मीडिया, खारघर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.